हाँ म्हणजे कधी हिम्मत नाही झाली पहिल्या डेस्कवर जाऊन बसायची, हे वेगळा वाटला असता ना. 90 90 36 नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका जबरदस्त गेमिंग ऍप्लिकेशन बद्दल सांगणार आहोत, ज्याचं नाव आहे रमी सर्कल. आणि हा एक सेफ आणि सिक्युअर गेमिंग ऍप्लिकेशन आहे आणि याची आपल्या भारतामध्ये करोडोपेक्षा जास्त प्लेयर्स आहे. आणि याच्यामध्ये विदाऊट चार्जेस गेम सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर रमी खेळता येत असेल तर तुम्ही याच्यामध्ये इझिली पैसे जिंकू शकता. आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम, फोन पे आणि तुम्ही डिपॉझिट करू शकता. आणि तुम्ही जिंकलेली रक्कम केव्हाही तुम्ही आपल्या बँक अकाउंटमध्ये विड्रॉल करू शकता, तेही 10 सेकंद मध्ये. आणि तुमच्या पहिल्या डिपॉझिटवर तुम्हाला 2000 रुपयापर्यंतचा बोनस सुद्धा मिळेल. आणि रमी सर्कलवर रमी खेळणं खूपच सोपी आहे, जसं मी तुम्हाला खेळून दाखवतो. तुम्ही इझिली आपल्या फोनमध्ये खेळू शकता, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहूनच राहिले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन ऍप डाऊनलोड करा आणि रमी खेळा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. या गेममध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे, तर तुम्ही आपल्या जबाबदारी आपल्या जोखीमवर खेळा. आणि आपण भाऊ 40% वाला, म्हणजे आपण ठरवला होता का 50% वर आपण कधी जायचा नाही. आणि जे हुशार पोट्टे आहे 80 90 वाले, त्यांना 50% खाली येऊ द्यायचा नाही. एक म्हणजे लेवल बनवून ठेवली होती, भाऊ तू आपल्यामध्ये राह, आम्ही आपल्यामध्ये राहतो. आपण 40 मध्ये समाधानी होतो, कारण की बाबा माझे नेहमी म्हणायचे बापू जास्त काही लोप करायचं नाही म्हणून. नाहीतर 80 90% काय, त्याचं केव्हा घेऊन येऊ शकतो तो. आपण लागतेस का, 2 चिठ्ठ्या जास्त न्या लागते पेपरमध्ये. आणि कोणी कोणी तर साला 90% भेटूनही खुश नव्हता राहत. 90% भेटूनही, अरे यार 92% पाहिजे होते यार, 2% राहिलं यार. काय काय म्हणजे का करता का बे एवढे पर्सेंट घेऊन. नाही घेऊन घ्या भाऊ, पूर्ण नाही का पूर्ण क्लासचे पर्सेंटेज तुम्हीच घेऊन घ्या, आम्ही राहतो, आम्ही खुश आहोत. 95 तुम्ही घेऊन घ्या, उरलेले जे 5 आहे ते मी आम्ही आमच्यामध्ये वाटून घेतो. चला एवढा 90% भेटूनही असा चेहरा एखाद्या चिमलेल्या फुग्यासारखे करत होते. आणि तिकडे 36% भेटलेल्या पोराच्या चेहऱ्यावर डव सापून लागल्यापेक्षा जास्त ग्लो आला. अबे 95% मध्ये 2 पोरं पास होऊन 1 पोरगा वरपास होते. तिघ्या लोकांचे पर्सेंटेज तुम्ही एकट्यानं घेतले आहे, थोडा तरी दाखवा चेहऱ्यावर काहीतरी. आणि या सर लोकांना 35 40% वाल्यासोबत का प्रॉब्लेम होता माहीत नाही. म्हणजे कोणी 10वीतून 11वीमध्ये गेला पहिल्या दिवशी शाळेमध्ये, हा सांग बे किती पर्सेंट भेटले तुला 10वीमध्ये, सांगा सांगा, एक एक उभे राहून सांगा. अरे पण का गरज आहे, सगळं दिसत आहे समोर, ओळखूच येते. तुम्ही बेंच पहा फक्त, जे पहिल्या बेंचवर बसलेले आहे, जे पहिली लाईन आहे ते 90% वाले होईस, जे दुसरी लाईन आहे ते 70 ते 80% वाली, जे तिसरी लाईन आहे ते 60 ते 70 वाली, चौथी 50 वाली, आणि जे सगळ्यात शेवटी दिसत आहे ना खेळखूर, ते 35 40 वाले आम्ही. सगळं असं ओळखूच येते, बरोबर बेंचवर जाऊन बसतो आम्ही. हां कारण की आपल्याला माहीत आहे पर्सेंटनुसार आम्ही पहिलेच कॅल्क्युलेट करून घेतो की आम्हाला बसायच्या कोट्या आहे. हां म्हणजे कधी हिंमत नाही झाली पहिल्या डेस्कवर जाऊन बसायची, हे वेगळा वाटला असता ना. 90 90 36 विद्यार्थी हुशार आहे, ते बरोबर आपला बेंच पाहून घेते पर्सेंटेजनुसार. नाही विचारायला पाहिजे यार असं कोणाले. आता 10वीतून 11वीत गेला, गेला ना आला ना झाला ना, तेवढ्या मोठ्या पोरी बसून आहे त्याच्यासमोर असं किती पर्सेंट भेटले, 36 सांगायला चांगलं वाटते का. आणि पेपर झाल्यावर सुद्धा, म्हणजे ते प्रथम सत्रांत परीक्षा वगैरे राहायची ना, त्याची जेव्हा पेपर देत होते तपासून आल्यानंतर, तेही आणा चुपचाप देऊन द्या रोल नंबर सांगून, झाला नाही ते रोल नंबर सांगा, नाव घेईन आणि मार्क सुद्धा सांगल. आशिष बोबडे 32, करण गेडाम 26. अरे यार याच्यामुळे साला कितीतरी वेळा मी पेपर घ्यायला नाही गेलो, तोंड असा मागच्या बेंचवर लपवून राहायचो बेज्जती होईल म्हणून.
आणि असाच एक वेळा याचा पेपर होता काय बीजगणित आणि भूमिती काय म्हणते त्याला अल्जेब्रा अँड त्रिकोण काय ट्रिगोनोमेट्री काहीतरी म्हणते जाऊ दे हां तर ते 152 मिळून एक कंबाईन पेपर 2 मिळून कंबाईन मार्क पकडायचे 150 पैकी 52 मार्क्स लागत होते पास व्हायसाठी प्रथम सत्रांत परीक्षा होती 150 पैकी 52 लागत होते तर मले बीजगणितमध्ये अल्जेब्रामध्ये 2 आणि ते भूमिती त्याच्यामध्ये 3 1905 मार्क भेटले तुम्ही विचार करा तो पेपर घ्यायला मी गेलो तरी असाल का आपण गेलतो खाली मान टाकून गेलतो असं पण गेलतो जाऊ दे म्हणलं ते 5 कसे भेटले ते नव्हतं माहीत पण साला एवढी बेज्जती झाली माणसाची का तेव्हा ठरवलं भाऊ आता हे बेज्जतीचा बदला घ्यायचा आहे आपल्याला घरी गेलो एक आमच्या जंग खाल्लेली अलमारी होती खडूचा डब्बा आणला एक आणि रोज गणित सोडवत जाओ शाळेतून आला रोज गणित सोडवायचे खडून त्या जंगलेल्या अलमारीवर लिहायचे रोज गणित सोडवत जायचे मस्त ते गणित जाऊ दे भाडीत सोडवता येऊ का नको येऊ पण ते गणित पूर्ण पाठ होऊन गेले मला 35 नंतर 30 नंतर 32 होते 32 पूर्ण पाठच होऊन गेला पेपरमध्ये गेल्यावर हां 32च्या खाली 30 होते ना सोडवता काहीच नाही त्या सूत्र नाही काही माहीत नाही पूर्ण गणित पाठ आणि फायनली 10वीमध्ये 57 मार्क्स भेटले झालं म्हणजे पाच झालतो मग 52 पैकी 52 भेटायचे 57 ते 5 जेवढे इकडे चढून गेले झाले म्हणते स्ट्रगल हां बॅक बेंचरचा साला 150 पैकी 5 मार्क तर आपण आहे ना लास्ट बेंचवरचा विद्यार्थी होतो शेवटच्या बेंचवर बसणारा आणि शेवटच्या बेंच म्हणजे आमच्यासाठी बेंचच नाही तर किचन तबला लपन छिपन खेळाची जागा सगळंच काही होतं आणि पोरी आमच्यासोबत बोलत नव्हत्या त्या हुशार पोरासोबत बोलत होत्या जे पहिल्या बेंचवर बसते ते आपण दुरूनच पाहून समाधान मानायचं आणि साला बोलू नये का बोललो असतो आता साला कोणत्या पोरीसोबत बोलायला गेला आणि तिने जर पायथ्यागोरसचं प्रमेय विचारलं तर का घंटा सांगू मग मी म्हणून आम्ही सुद्धा आपल्या ॲटिट्यूडमध्ये राहत होतो जाऊ द्या ह्या नाही बोलत आपण हे नाही बोलायच्या हट चालले आणि हे जे पहिल्या बेंचवरचे होते ते सगळे प्लास्टिक डब्बेवाले होते प्लास्टिकचा डब्बा आणायचे ते आणि आम्ही स्टीलच्या डब्बेवाले कारण की तेव्हा प्लास्टिकचा डब्बा आम्ही अफोर्ड नव्हतो करू शकत आणि तो स्टीलचा डब्बाही काही आमचा नाही राहायचा थोही वाढदिवस आले किंवा वास्तुकाले कोणी दिलेला राहायचा गणेश गायतोंडेकडून बंटी सप्रेम भेट बरं ते पहिल्या बेंचवाले प्लास्टिकच्या डब्यामध्ये चिप्स ढोकला सँडविच हे आणायचे आणि आम्ही बोंड फोडणीचा भात चाकल्या एक वेळ तसाला आईनं कढी देऊन दिली त्या स्टीलच्या डब्यामध्ये कढी नेली आणि कढी तिकडं फुर्र फुर्र करून पेऊन राहिलो मी तिकडं मी कढी पेऊन राहिलो फुर्र फुर्र ते तिकडे चिप्स खाऊन राहिले कडक कडक आणि तो कढीचा वास पूर्ण क्लासभर आम्ही पण श्रीमंत होतो मग आणि तेव्हा ज्याच्याकडे स्केचपेन राहायची तो श्रीमंत बापाची पोरं त्याच्याकडे तो 10 रुपयाचा स्केचपेनचा पुडा आहे तो श्रीमंत आणि आम्ही मागच्या बेंचवाले तो 3 रुपयाचा रंग कांड्याचा डब्बा न्यायचो ते राहायचं ना मेणबत्तीसारखा राहायचा 3 रुपयाचा येत होता रंग कांड्या दिवसा शाळेमध्ये त्यांनी चित्र भरायचे आणि संध्याकाळी घरी त्याच्यामध्ये धागा टाकून मेणबत्ती बनवायची क्रिएटिव्हिटी लहानपणीपासूनच आहे मागच्या बेंचवरच्या पोरावर.